गोपीनाथ मुंडे यांची आज पवारांच्या बालेकिल्ल्यात अर्थात बारामतीत महादेव जानकरांच्या प्रचारार्थ सभा झाली. जानकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसला घाम फोडलाय. शीला दीक्षितांना केजरीवाल हरवू शकतात तर पवारांना जानकर हरवू शकत नाहीत का असा सवाल मुंडे यांनी विचारलाय. एकदा या देशात हुकुमशाही आणण्याचा इंदिरा गांधींनी प्रयत्न केला, ती हुकुमशाही लोकांनी फेकून दिली. त्या लढाईतला मी एक सैनिक आहे आणि त्या निवडणुकीनंतर देशात निवडणुका झाल्या. उत्तरेत एकही काँग्रेसचा खासदार निवडून आला नाही, एकही काँग्रेसचा खासदार जिंकू शकला नाही. इंदिरा गांधी हरल्या. जिथे संजय गांधी हरले, पवार की छाड की पत्ती ते सुद्धा हरू शकता. तुम्ही पवार घराण्याच्या सगळ्या लोकाला रस्त्यावर आणलं या माणसाने. या एवढा तर चांगला उमेदवार दिलाय काकडे रंजन. निदान सगळे पवार होता मत मागायला येत होते काय? दारे जात होत मत. सगळे म्हणतात सांभाळून घ्या, आपली इज्जत वाचवा. आमची इज्जत जात होती तेव्हा कुठं वाचवली? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.